काय अपेक्षित दिसतो तुम्हाला? नाही, निवडणूक आयोगासमोर आजपासून 3 दिवस सलग सुनावणी घेण्याचं निवडणूक आयोगाने जाहीर केलेलं आहे. त्याप्रमाणे मला वाटतं आमचं आर्ग्युमेंट सुरू होईल आणि आम्हाला विश्वास आहे, सगळ्यांना खात्री आहे की अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता मिळेल आणि चिन्ह हे घड्याळ आम्हाला मिळेल. दुसरीकडे जे दावे केले जात आहेत की आता काल भुजबळ साहेबांच्या विरोधात थेट आंदोलन केलं गेलं, विशेषतः शरद पवार गटांकडनं थेट आता भुजबळ साहेबांच्या विरोधात भूमिका मांडली जाते की मुद्दाहून थेट निर्माण केले जात आहेत. वडेट्टीवार देखील हीच भूमिका मांडतायत आणि वडेट्टीवारांनी आज प्रेस कॉन्फरन्स घेताना स्पष्ट भूमिका केली की मी विरोधी पक्ष नेता म्हणून माझं या भुजबळांच्या भूमिकेला समर्थन नाही द्या. याकडे कशी दृष्टी पाहता, कारण की तिथे एका मंचावर ते आता जो हा नवीन मराठी आणि ओबीसी असा जो आता नवीन संघर्ष सुरू झाला आहे तो थांबायला हवा, हे कुणाच्याही हिताचं नाही. मराठी समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भुजबळ साहेबांची भूमिका पहिल्यापासून राहिलेली आहे. फक्त ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता ते देण्यात यावं अशी सगळ्याच राज्यकर्त्यांची शासनाची त्याची आपल्याला माहिती आहे की त्यांची मागणी आहे. आता यासाठी अशी वक्तव्य टाळता आली तर बरं झालं असतं, दोन्हीकडून अशी वक्तव्य टाळावीत अशीच विनंती आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये जे दूषित वातावरण झालं ते कमी होईल. कॅबिनेटच्या दिवशी किंवा मंगळवार किंवा बुधवारी सर्व आमदारांची अजित पवार दादांच्या बंगल्यावर बैठक होत असते, ही बैठक अनेक दिवसानंतर सुद्धा अजित दादा उपस्थित राहतील. आमदारांच्या काही मागण्या आहेत विशेषतः विकास निधीवर, यावर काही चर्चा होणं अपेक्षित आहे काय झालंय की अजितदादा 2-3 आठवडे डेंग्यू या आजारांना त्रस्त असल्यामुळे आमची काही भेट झाली नव्हती. दरम्यान ते सरळ बरे झाल्यानंतर ते बारामतीला गेले दिवाळीच्या निमित्ताने. मी आजच इथं माझं मी आलेलो आहे, आज आणि उद्या मी भेटेन, आमदारही मला आम्हाला भेटतील. म्हणून मला वाटतं जसं काय तटकरे साहेबांनी जाहीर केलं आहे तशी काय आमची कोणाची नाराजी नाही. म्हणून साहेब काल वर्ल्ड कपची फायनल मॅच होती, त्याला पंतप्रधान तिथे उपस्थित होते आणि हे अपशकून होतं अशा स्वरूपाची भूमिका संजय राऊतांनी मांडतायत. दुसरीकडे स्टेडियमचं नाव नरेंद्र मोदी होतं म्हणून भारत हरला असा परवा वाटतो, हे कितपत नाही, हे योग्य नाही. क्रिकेट हा गेम ऑफ चान्स आहे, अनेक वेळा खेळामध्ये असं होतं जय पराजय, त्याचं असं जोडणं हे काही संयुक्त होणार नाही. सर कोल्हापूरमध्ये आंदोलनाची भूमिका जोरदार सुरू आहे, तुम्ही सुद्धा तिथे मागील आठवड्यामध्ये होतात, वारंवार बैठका घेतल्या तरी त्यातनं तोडगा निघताना दिसत नाही. या शेतकरी संघटना उसाचा भूमिका मुद्दा करत आहे, परंतु मुद्दा करत आंदोलन अधिक तीव्र करताना दिसत आहे. नाही, आमची विनंती स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतर ज्या संघटना आहेत त्याला आहे की राज्यात आणि केंद्रामध्ये कुठेही आंदोलन नाही, फक्त कोल्हापूर जिल्ह्यातच हे आंदोलन करत केलं जात आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्याचं फार मोठं नुकसान व्हायला लागलं आहे. यावेळा पाण्याची फार मोठी कमतरता आहे, त्यानंतर धरणामध्ये सुद्धा पाणी हे कमी साठलेलं आहे. गिरिना आणि बोरना कमी पावसामुळं पाणी कमी आहे, त्यामुळं अल्पभूधारक आणि ज्यांची जमीन कमी आहे त्यांना फारच मोठं नुकसान होणार आहे. आणि म्हणून आपल्याला कुठल्या प्रतिष्ठेचा प्रश्न न करता हे आंदोलन संपवावं अशी पालकमंत्रीमंडळाची भूमिका आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली 2 बैठका आणि माझ्या नेतृत्वाखाली 1 बैठक आपण घेतली, एक समिती नियुक्ती केली आणि ती समितीमध्ये शासकीय अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली केली. जे कारखाने ना दे मागील हंगामामध्ये दे असेल ती रक्कम द्यायला ताबडतोबीने जी समिती सांगेल त्याला जिल्हा मध्यवर्ती बँक कोल्हापूर ही कर्ज देईल असे मी घोषित केलेलं होतं. आणि ज्यांनी 2,953,000 या वर्षीच्या हंगामाचे FRP दिलेले आहे त्यांनी 31 द्यावी ही गोष्ट आपण केलेली होती, आता ती त्यांना मान्य नाही. आणि म्हणून मला वाटतं लवकरात लवकर जर तोडगा निघाला नाही तर फार मोठं नुकसान या कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं पर्यायानं कारखानदारांचं होणार आहे. सीमेलगतचे कारखाने कर्नाटकचे, म्हणजे माझ्या मतदारसंघात हालसिलनाथ कारखाना आहे, त्याचं जवळजवळ 1.5 ते 2 लाख टन कृषी झालेलं आहे. दुसरा बेडक्याचा एक कारखाना आहे व्यंकटेश्वरा, त्याचं 2 लाखापेक्षा जास्त क्रशिंग झालेलं आहे आणि शेकडो टोळ्या ह्या माझ्याच मतदारसंघातला ऊस नेत आहेत. आणि जर ऊस असा जर गेला आणि मुळात यावर्षी हंगाम 100 दिवसाचा आहे
आणि 9 महिने बसून पगार कामगारांना द्यावा लागणार आहे. त्याची गांभीर्यानं नोंद या शेतकरी संघटनेने घ्यावी अशी वारंवार कळकळीची विनंती आम्ही केलेली आहे. बघू आणि आम्ही प्रयत्न करत राहू. आंदोलन हे कसं संपेल, प्रतिष्ठेचा आणि सन्मानाचा तोडगा कसा निघेल याबद्दल आम्ही प्रयत्न करत राहू. सर, ससून कस्तुरीच्या संदर्भात रिपोर्ट तुम्ही सांगितलं की प्राप्त झाला होता, संबंधित सचिव सेक्रेटरी सुट्टींवर होते, ते आता याच्या पुढे काय नेमकं प्राप्त झालं का तुमच्याकडे? त्याला प्राप्त झाला, जाहीरही केला की जाहीर झाला. डीनना तिथं पदमुक्त केलं, त्या दिवशी दुसरे डीन हजर झाले. देवकाते म्हणजे डॉक्टर अस्थी चे जे मुख्य आहेत की ज्यांनी त्यांच्यावर उपचार केले होते त्यांना आम्ही निलंबित करून या दोघांची विभागीय चौकशी सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये डीनला दोषी धरलेला आहे आणि तिथला स्टाफ खालचा स्टाफ होतो दोषी धरलेला आहे. नाही, जे त्या विभागाचे प्रमुख होते त्यांना आपण निलंबित केलेलं आहे. आता वास्तविक मुळातच जी त्यांची कमिटी आहे तुरुंगातून येणाऱ्या कैद्यासाठी त्याचं योग्य रीतीनं त्या समितीनं पालन केलं हा मुख्य ठपका ठेवण्यात आलेला आहे. वास्तविक मी मागच्या वेळेला तुम्हाला नांदेडच्या प्रकरणाच्या वेळेला बोललो होतो की आपल्याला हे जे शासकीय मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत त्यांना एक वेगळी पद्धत करण्याची. मी मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना बोललो की जसं आता इथं खाजगी दवाखाने मोठे मुंबई शहरामध्ये आहे तिथं ॲडमिनिस्ट्रेशन हा भाग वेगळा केला आहे आणि वैद्यकीय सेवा वेगळा भाग केला आहे. ह्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मग साफसफाई, त्यांचं सिक्युरिटी, त्यांचं हे तुरुंगातील पेशंट येण्याबद्दलची त्यांची जी नियमावली आहे ती बघणं, त्यानंतर डाएट असे विषय तिकडे आहेत. आणि फक्त डॉक्टरनी फक्त पेशंटचे उपचाराचं आणि त्याबद्दल संशोधनाचं काम करावं ही अपेक्षा आहे. आता याला पदनिर्मिती करावी लागेल, CO नेमावी लागतील. आता सगळ्या मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही बघितलं तर एक्स मिलिटरी ऑफिसर्स हे त्यांनी CO म्हणून नेमलेले अनेक ठिकाणी आहेत. त्यामुळं तो डॉक्टरांजवळ हात ताण येत नाही आणि ह्यामुळं अनेक वेळेला ह्या मुख्य कामाकडं दुर्लक्ष होतं आणि मग असे प्रश्न उद्भवतात. तसं काही धोरण आणण्याचा विचार आहे का अधिवेशनामध्ये वगैरे? नाही, अधिवेशनात आणण्याची गरज नाही, तो प्रशासकीय बाब आहे. त्यासाठी पदनिर्मिती करावी लागेल, आर्थिक बोजा वाढवावा लागेल, मंत्रिमंडळापर्यंत जावं लागेल, तो करण्याचा माझा विचार आहे. दुसरा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सर, तुम्ही आत्ता पाण्याच्या संदर्भात बोललात. आत्ता खरं तर नोव्हेंबर महिना संपत आलेला आहे आणि आत्तापासूनच पाणी टंचाई दिसायला लागलेली आहे. मराठवाड्यामध्ये आज पाण्यासाठी आंदोलन केलं जात आहे आणि विखे पाटील आणि मराठवाडा याच्यामध्ये जवळपास एक संघर्षाची परिस्थिती दिसायला लागली. बघा, अनेक दिवस हा प्रश्न तिथं तेवत राहिलेला आहे. त्याची कारणं काय आहे की समुद्राला जाणारं पाणी आपण वळवून मराठवाड्यासाठी जी व्यवस्था करणार नाही तोपर्यंत हे प्रश्न फार मोठे आहेत. अनेकांनी भाकीत केलं की पाण्यासाठी तिसरं महायुद्ध होईल. तशी परिस्थिती यावेळेला पाणी पाऊस कमी पडल्यामुळं अल निनो फार मोठा प्रभावी ठरल्यामुळं त्यावेळेला पाऊस फार कमी झाला आणि त्याचे हे परिणाम आहेत. आपल्या शासनाला किती खर्च करावा लागला, किती कर्ज काढावं लागलं तर हा एकदा प्रश्न मराठवाडा आणि दुष्काळ भागाचा मिटवावाच लागेल. तर शरद पवार असं म्हणतात की सोलापूरमध्ये मी कुठेही नसलो तरी मी सगळीकडेच आहे सत्तेमध्ये, तुम्ही काळजी करू नका, या वाक्याचा अर्थ काय घ्यायचा? आता साहेबांना विचारलं पाहिजे ना त्याचा काय अर्थ, मला काय विचारू सर? साहेबांसारख्या माणसावर मी कसं वक्तव्य करणार? रोहित पवार यांची युवा संघर्ष यात्रा सुरू आहे. या यात्रेदरम्यान त्यांनी आज असं वक्तव्य केलेलं आहे की शासन आपल्या दारी ही नौटंकी शासनानं बंद करावी, त्याचा काहीच उपयोग होत नाही. रोहित पवारांना सर अजित पवारांची जागा घ्यायची आहे लवकरात लवकर, ते अधीर झालेले आहे. त्यामुळं फारच अशा रीतीची विधानं ते करतायत. थँक्यू.